चांद अकेला ठहरा था। रात की जवानी पे चांदनी का पहरा था। जुगनू की बारा सबके होठों पे ठहरी थी आके कोई बात। ढोल मंजीरे बजने लगे बड़ी डफली पर था और धुमक धुमक कर नाच रही थी मेरी राधा प्यारी। धुमक धुमक कर नाच रही थी मेरी राधा प्यारी। जाने कहां से रास रचाने आया छैला गिरधारी। कृष्ण कृष्ण सोचते सोचते राधा राधा खो गई। कृष्ण कृष्ण कहते कहते राधा कृष्ण की हो गई। थैंक यू। क्या बात है, बहुत बहुत धन्यवाद मैम। थैंक यू मैम। रुकिए, यहाँ रुकिए रुकिए स्मिता मैम। आपको पहला सवाल, आपको पानी देते ना? पानी का चाय चाय दू कॉफी सैंडविच भी लाया है ग्लूकोज तो का है दूध चाय का। अच्छा आपको कैसा लगा? मी मराठीत बोलो चालेल। डान्स पुणे डान्स मध्ये सातत्याने स्पर्धा भरते, तुम्हाला त्याच्याबद्दल सांगा। कारण आम्हाला फार बरं वाटतंय की सुपर मॉम ही कॅटेगरी तुम्ही ठेवलेली आहे आणि त्याच्यात भरभरून प्रतिसाद आपल्या सगळ्या माता भगिनींनी घेतला, याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। क्या बात है, वंडरफुल वंडरफुल। मॅम प्लीज, तुम्हाला कसं वाटतंय? माझ्या आयुष्यातला स्टेजवरचा पहिला परफॉर्मन्स आहे हा। वा 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 वा। माझा मुलगा आणि माझी मुलगी दोघेही डान्सर आहेत आणि माझ्या मुलाच्या डान्स क्लासमधले सर शिवप्रसाद पुजारी सर ते म्हणले की मॅम तुम्ही एकदा अटेम्प्ट करा, काय होईल ते आपण बघू। नाही नाही छान केलं तुम्ही, खरंच छान केलं। आणि ही कोरिओग्राफी माझ्या मुलीने बसवली पूर्ण। ओके, तुम्ही लिरिक सेक्शनचा चालू झाल्या अगोदर थोडस विसरला त्यामुळे तुम्ही डिसअपॉइंट झाला, पण तुम्ही बरोबर पिकल। ऐका माझं, मी काय सांगतोय की मला राधर असं वाटतं की माझी आई किंवा ज्या पण आपल्या स्त्रिया आहेत, मी एक आता एक वर्कशॉप करत होते, आता मला डिझायनिंग थिंकिंग सांगत होते, डिझायनिंग थिंकिंग कसं करायचं। मग मी विचारला डिझायनिंग थिंकिंग बद्दल, मी ऐकल्यानंतर मला रिअलाइज झालं की मी दररोज जी काय रेसिपी खातो, माझी आई छान जेवण बनवते, बायकोही छान जेवण बनवते, पण ह्या रेसिपीज लिहिलेल्या नाहीत किचनमध्ये कधी, ह्या त्यांच्या माइंडसेटमध्ये आहेत। म्हणजे डिझायनिंग थिंकिंग हे तुमचं लहानपणापासून आपल्याकडे स्त्रिया इतका कष्ट, म्हणजे मला मी असं चुकीचं नाही म्हणणार आहे, पण स्त्रियांचा जन्म म्हणजे इतका कष्टाचा आहे आपल्याकडे की ते 24/7 काम करतात, 24/7 त्यांना काम असतं, आम्हाला सुट्टी असली तरी त्यांना सुट्टी नसती, पण त्यातून वेळ काढून तुम्ही एवढं एफर्ट्स घेऊन आणि परफॉर्म केलं त्याबद्दल अगदी मला मला आनंद आहे आणि मी सनी सरांचे आभार मानतो की त्यांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला तुमच्यासाठी। थँक्यू सर, थँक्यू। स्मिता खूप क्यूट स्माईल आहे तुझी। थँक्यू मॅम, यू आर व्हेरी स्वीट आणि खूप छान अटेम्प्ट केला, करत राहा। थँक्यू, डोंट स्टॉप नाव। ओके, डोंट स्टॉप डान्सिंग अँड गेट ट्रेंड, यू आर ब्युटिफुल।
थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. आणि मी हा डान्स 3 दिवसामध्ये बसवले माझ्या मुलीने, 3 दिवसात प्रॅक्टिस केली. ऍक्च्युअली मी ॲज अ टीचर आहे प्री प्रायमरी सेक्शनला, मला अख्खा दिवसातून वेळ नाही मिळत, मग रात्री आम्ही 11 ते 12 1-1 तास 3 तासामध्ये हा डान्स बसवलाय. व्हेरी गुड. म्हणजे इफ यू कीप डान्सिंग ना, काय होतं रेग्युलर बेसिसवरती डान्स करत राहिला ना, आपलं माइंड स्टार्ट थिंकिंग अकॉर्डिंगली. आणि गोइंग ब्लँक इज व्हेरी नॉर्मल, खूप नॅचरल आहे ते. प्रोफेशनल मधले प्रोफेशनल डान्सर्स पण ब्लँक होतात. सो डोंट बॉदर मच, बट कीप डान्सिंग. ओके, थँक्यू, वेलकम. थँक्यू सर. थांबा थांबा, उखाणा वगैरे घेणार? थांबा, एकदा ताईंसाठी जोरदार टाळ्या, क्या बात आहे. आणि बक्षीस मिळणं न मिळणं हे त्याच्यावरती आहे, त्यांच्यावरती आहे. आणि पण ह्या व्यासपीठावरती डान्स पुणे डान्स ही जी संकल्पना आहे, आदरणीय आमदार विनायकरावजी निमन यांच्या वाढदिवसानिमित्ताने लोकांसाठी व्यासपीठ निर्माण करून देणं, आणि आज ह्या व्यासपीठावरती आदरणीय सनी निमन यांनी जे व्यासपीठ तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे, त्या व्यासपीठावरती ही सुवर्ण गोष्ट घडलेली की पहिल्यांदा एका आईनी घर सांभाळून सगळं सांभाळून स्वतःचे कलागुण इथे सादर केले, ह्याला मोठा सलाम आहे. मी आदरणीय सनी दादांना नम्र विनंती करतो, सनी निमनजींना, की तुम्ही कृपया आमच्या ताईंना सन्मानित करावं. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, आणि सगळ्या माता भगिनींसाठी जोरदार टाळ्या. नगरसेवक आदरणीय सनी निमन दादा, आणि तुमच्या विचारांना आमच्याकडून सलाम, थँक्यू. थँक्यू ताई. ह्यानंतर अबव 15 पुढचा सोलो डान्स स्पर्धक, त्याचं नाव आहे गुलफाम शहा.